चला डोंट वेस्ट टाइम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आलेत का इथे? येस, कोलशेत मास्टरचे आले. आणि कोण आहे? हा राजू, हा थोडी आहे, याला आम्ही ओळखतो. हा चेकण्याकेचा माणूस आहे, तुम्ही याला कुठे आणलत? चालेल चालेल, चला चालू करतोय. प्रशांत वर्तक येते गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला बॅटर आहेत ते म्हणजे प्रकाश. यावेळेला हवेत खेळलेत, पहिल्या चेंडवर गडी बाद केलाय. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच यावेळेला मात्र शून्यावर. काय सुरुवात केलंय प्रशांत वर्तक यांनी. प्रत्येक सामना महत्वाचा, प्रत्येक मोमेंट महत्वाचा. इथे ज्या पद्धतीनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय प्रशांत वर्तक यांच्या हातात चेंडू दिलाय आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. कदाचित या मॅचमधील हा वेगळा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अजूनपर्यंत जर विचार केला, इथे कोळशेत मास्टर संघाकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी गोलबंदर संघाविरुद्ध देखील त्या पद्धतीची बॅटिंग दाखवली आहेत. मेघनाथ गरत आता एकूणच आपण बघतोय या बॅटिंग लाईनला येत आहेत. कदाचित आपण बघतोय काही खेळाडूंना त्यांनी मागे ठेवण्याचा विचार घेतलाय. मात्र मोहन आणि मेघनाथ गरत ही जोडी महत्वपूर्ण जोडी असेल, ती म्हणजे कोळशेत मास्टर टीमचा आडी. विकेट हॅट्रिक साडी प्रशांत वर्तक यांच्यासाठी, 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. इथे स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त वळाला आहे. मात्र हा चेंडू इथे डॉट येणार. व्हॉट अ बॉलिंग, सुपर्ब गोलंदाजी. कौतुक करीन प्रशांत यांचं, कारण एकतर हाय ऍक्शन गोलंदाजी आहे, चेंडूवर त्यांचा कंट्रोल अप्रतिम आहे, विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. ऍब्सोल्यूट बेस्ट बॉलिंग. पुन्हा एकदा इथे मात्र जर बघितलं तर गॅपमध्ये खेळलेत, गॅपमध्ये खेळलेत. डीपला प्रोडिक्शन आहे, दोन धावा सहज मिळतील. दोन धावर समाधान मानावं लागेल. या दोन धावने कदाचित आपण बघतोय इथे धावसंख्येला आकार येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर आले दोन धावा, अशी आकडेवारी आपल्याला दिसते ऑन स्क्रीन TCP लाईव्हच्या माध्यमातून, तसेच आमचे गुणलेखक मित्र मनीष यांच्या माध्यमातून. यावेळेला निश्चितच आपण बघतोय हा टॅप केलाय अतिशय स्टायलिश. इथे एक्झॅक्टली काय घडलंय? आज दैव जबरदस्त आहे आणि ज्या पद्धतीने आज थ्रो केला होता असं कोणालाही वाटलं नव्हतं की या धावचीत होणार म्हणून. मात्र प्रशांत वर्तक यांचा हात आणि चेंडू यष्ट्यांवर, आणि अशा रीतीनं इथे मेघनाथ गरत यांना देखील परतावं लागतील. चार चेंडू संपले, दोन गडी बाद झाले, धावसंख्या दोन आहे. अंपायर डिसिजन आलाय, मात्र निश्चितच आपण बघतोय अफलातून कामगिरी. TCP लाईव्हचा कॅमेरा देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. दोन गडी बाद झालेत. सावची चरपाने फलंदाज इथे बाद होत आहे. दोन फलंदाज बाद झालेत आणि त्यानंतर नवीन बॅटर आता आलाय, तो म्हणजे बॅटर कोण आहे? निलेश. नॉ स्ट्राईक एंडला निलेश. फुलटॉस बॉल आहे, इथे मात्र धाव घेतली जाणार नाहीये, कारण आतापर्यंत या षटकात भरपूर इजा झाली आहे. पुढे अजून जर इजा झाली तर निश्चितच संघाला मागात पडेल. त्यामुळे या षटकात प्रशांत वर्तक यांची भारदस्त कामगिरी. आतापर्यंत दोनच धावा आणि दोन गडी बाद. गुड बॉल, गुड बॉल, चेंडू अवे ऑफ द बॉडी,
टप्पा पडल्यानंतर हातभर वळतोय. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या प्रशांत वर्तक यांच्यासाठी. व्हॉट अ बॉलिंग! फक्त आणि फक्त दोन धावा, दोन गडी बाद झालेत. कौशिक मास्टर प्रकाश बाद झालाय शून्यावर जेलचीच्या रूपानं. त्यानंतर आपण बघतोय मेघनाथ गरात, दोन धावा केल्या त्यांनी, मात्र इथे आपण बघतोय धावचीच्या रूपानं ते सुद्धा बाद झालेत. स्थिती थोडीशी गंभीर आहे, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मोहन गरत यांना कदाचित सामन्याची सूत्र हाती घ्यावे लागतील. पण दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर आता निलेशकडे लक्ष लागून राहिलंय, त्याचा अप्रोच या मॅच मध्ये कसा असेल या पाहूया. डोंट वेस्ट टाइम. पहिल्या मॅच मध्ये देखील पॉवर प्ले मध्ये 6 षटक टाकलं होतं, फक्त 6 धावांचं षटक टाकलं होतं. प्रशांत वर्तक एक मॅग्निफिसंट बॉलर आहेत आणि कदाचित एक असा गोलंदाज ज्याला आपण किफायतशीर म्हणू शकतो की पॉवर प्ले मध्ये एवढी पॉवरफुल कामगिरी. अफलातून गोलंदाजी, एक विकेट त्यांनी घेतली होती आणि या षटकात देखील त्यांनी एक विकेट घेतली आहे आणि एक रनआउटची विकेट आहे, त्यामुळे चांगली सुरुवात. विभाग प्रमुख विनोदजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम म्हात्रे साहेब. दुसऱ्या षटकासाठी येतोय तो म्हणजे अमित, अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज. अमितची गोलंदाजी जर बघितली तर निश्चित वेगवान गोलंदाजी आहेत. अमित येत आहेत आणि निश्चितच त्याच्यावरून कडून देखील भरपूर अपेक्षा असतील. लेट्स सी अमित वर्सेस निलेश. यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटके, चेंडू जास्त काळ हवेत आहे, प्रयत्न तिथे गणेशने केला, मात्र हा चेंडू सीमा रेषेच्या आय थिंक बाहेर आहे, त्यामुळे सीमा रेषा पार गेलाय चेंडू, षटकार मिळेल. गुड शॉट. देखील अफलातून होता, त्यामुळे हा षटकार मिळतोय. या षटकारनं कुठेतरी पहिल्या षटकात ज्या काही घटना घडल्या त्यावर थोडीशी फुंकर घातली जाईल, कारण पहिल्या षटकात धावसंख्या 2 होती, आता ती 8 जाऊन पोहोचली आहे. या षटकाची सुरुवात मात्र आकर्षक झाली टीम म्हणजे कोळशेत मास्टर संघाच्या वतीनं. नेक्स्ट बॉल अमित वर्सेस निलेश. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन काय स्ट्रोक खेळलेत चेंडू सीमारेषा पार. क्लास क्लास टायमिंग सगळं काही पाहायला मिळतंय. व्हॉट ए शॉट! अगदी वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये हा अपरकट पाहायला मिळतोय. अगोदरच आउटसाइड ऑफ स्टंप टान्स घेऊन उभे आहेत, त्यानंतर जागा बनवली. हा टप्पा जर बघितला तर शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, मात्र त्यावर अगदी स्वार होऊन हा अपरकट केलाय आणि चेंडू जर बघितला तर कव्हर पॉइंटला सीमारेषा पार, षटकार. व्हॉट ए शॉट बाय निलेश. अग्रेसिव्ह बॅटिंग, यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं, अपील झालंय मात्र पंचांनी पाहिलं आणि वाईट घोषित केलाय. अवांतर धाव, अवांतर धावेने एक धाव अजून वाढेल, संघाची धाव संख्या 15 जाऊन पोहोचली आहे, कारण ऑलरेडी जर बॅटर जर बघितले तर निश्चितच आउटसाइड द ऑप्शन वर. बघा टान्स कुठे आहे एक्झॅक्टली, उजवी जी यशची आहे त्याच्या भरपूर बाहेर उभ्या आहेत आणि म्हणून इथून थोडे लाईन चेंज करावी लागेल ती म्हणजे अमितला. यावेळेला चेंडू इथे एक्झॅक्टली काय घडलंय, अपील जबरदस्त मोठी आहे, मात्र इथे हा चेंडू निर्धाव जातोय. पंचांवर भरपूर दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे, मात्र कौतुक आहे, कौतुक आहे ते म्हणजे यष्टिरक्षक आणि गोलंदाजाचं. हा चेंडू खाली राहिलाय, कारण अमित जर बघितलं वारंवार वर पिच करत असतात, कदाचित खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यांना करायची आहे, मात्र कुठेतरी थोडीशी दिशा व्यवस्थित नाही आहे. मात्र या चेंडूवर थोडीशी दिशा आणि पेस दोन्ही इथे व्यवस्थित भेटलेत. लाईन अँड लेंथ महत्वाची असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये.
इथे बॅकफुटर जाऊन ऑन साइड ला स्ट्रोक कंप्लीट केलाय गणेश भरपूर वेगाने गेले चांगले क्षेत्ररक्षण मात्र थोडस ड्रिबल झालं आणि इथे अजून एक धाव या षटकात धाव आहे त्या संघाची धाव संख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकात फक्त दोन धावा आतापर्यंत या षटकामध्ये चार चेंडू मध्ये आले तब्बल आणि तब्बल 15 धावा त्यामुळे जो काही ड्रॉबॅक होता ना तो पूर्णपणे भरलाय जसं 31 मार्चचं जे काही पेंडिंग वर्क असतं ते आता आपण 5-6 तारखेपर्यंत पूर्ण करतो तशातला काहीतरी भाग दिसतोय यावेळेला पुन्हा एकदा लाईन खराब आहे डाऊन द लेग चेंडू आहे व्हाईटचा इशारा पंचांचा अवांतर धाव धाव संख्या 18 अगदी सपशेल वसुली सुरू आहे असं म्हणावं लागेल आणि कोलशेत संघाला असं जर तुम्ही समोरच्या संघाला संधी द्याल तर ते अगदी दोन्ही हाताने त्या संधीचा वापर करून घेतील हीच गोष्ट म्हणावी लागेल कारण अतिशय चाणाक्ष बुद्धिमत्तेचे खेळाडू आहेत मोहन गरत तसेच मेघनाथ गरत आणि इतर काही खेळाडू नक्कीच नेक्स्ट बॉल फुल पिच डिलिव्हरी आहे सरळ बॅटने खेळले चेंडू हवेत आहेत गणेश जेलखाली येत आहेत होणार नाही आहेत चूक फलंदाज बाद निलेशला परतावं लागतील चांगला कॅमियो निलेशने दाखवला आहे 5 चेंडूंचा खेळ त्यांनी केला 14 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि मोमेंटम शिफ्ट केलं एकूणच या सामन्यामध्ये कारण पहिल्या सामन्यामध्ये मोमेंटम होतं ते म्हणजे टीम एक बॉल लास्ट गो टीम पेनकरपाडा मास्टरकडे मात्र दुसऱ्या षटकात ते मोमेंटम शिफ्ट झालंय ते म्हणजे टीम कोलशेत मास्टर संघाकडे विकेट डाऊन झाले निलेश बाद कमांडी जी वेगवेगळी समाज सामाजिक संस्थेचं काम किती वाढलंय भारत कारण आपण बघतोय आजकाल 23 संघ वेगवेगळे प्रोफेशनल खेळाडू देखील आपण बघतोय ज्या आगरी समाजातून वर गेले होते ते आता 40+ मास्टरमध्ये खेळताना दिसत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या नियमांवर देखील आपण बघतोय शंका उत्पन्न घेताना दिसत आहेत ते यावेळेला मात्र बॅटची एज आणि चेंडू तोंडावर लागलाय आज या घटना थोड्याशा जास्त दिसत आहेत मात्र प्लीज जर आपल्याकडे बर्फ वगैरे लगे असेल तर नेऊन द्या प्लीज कारण ज्या वेळेला चेंडू बॅटला लागतो तो डबल स्पीडने चेंडू तोंडावर लागलाय आज अशा पद्धतीने ही तिसरी घटना घडते डॉक्टर दिवाण कुठे आहेत फक्त एका मॅच साठी आले होते का आहेत का डॉक्टर तर हा चेंडू बघा जबरदस्त वेगानं चेंडू आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो जसा बॅटला लागलाय तसा तो डोळ्याच्या आयबॉलच्या बरोबर खाली लागलाय तो आयबॉल वर लागला नसेल अशी अपेक्षा आहे डॉक्टर दिवाण आहेत माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाय इंजरी जास्त नसावी अशीच अपेक्षा आहे विकास आहेत आय थिंक तिथे बॅटर ही इज ऑल राईट मात्र अशा घटना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलेत आमचेच बंधू दिनेश पाटील ज्यांनी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे भरपूर अंपायरिंग केली त्यांनी देखील अशीच दुखापत त्यांच्या देखील डोळ्याला झाली होती आणि नंतर त्यांचं क्रिकेट तिथे संपलं होतं मात्र अंपायरिंगच्या माध्यमातून त्यांनी आपलं क्रिकेट जिवंत ठेवलं आणि आज तिथून देखील ते रिटायर्ड आहेत मात्र इंजरी दुखापत हा देखील एक क्रिकेटचा भाग आहे त्यातून लवकर तुम्ही कसे रिकव्हर होता कारण आजकाल मी माशी म्हटलं की आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं काम भरपूर वाढलं आहे कारण नवीन नवीन खेळाडू येत आहेत कॉम्पिटिशन लेवल वाढत चाललंय फिटनेस लेवल देखील वाढत चाललंय त्यामुळे आजकाल फक्त मजा म्हणून आगरी कोळी क्रिकेट कोणी खेळत नाहीये तर आम्हाला जिंकायचं आहे या ईर्षेने खेळत आहेत मात्र कुठेतरी बांधिलकी ठेवा मित्रांनो या एकूणच क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त मोठा लाभ नाही आहे मात्र तरी देखील आपल्या समाजाला एकत्रितपणे येऊन थोड्याशा ओळखी वाढवून ज्याचं त्याचं काम एखाद्या विविध क्षेत्रामध्ये जर होत असेल तर या गोष्टींचा वापर व्हायला पाहिजे कारण उद्या जर बाळकुंभ परिसरातून फोन आला की येस आमच्या इथे रिक्वायरमेंट आहे अशा कामांची तुमच्याकडे कोणता असा अभ्यासू पोरगा आहे का ज्याच्याकडे ती डिग्री आहे तर त्या डिग्रीचा वापर ते करू शकतील तर अशा काही गोष्टी आहेत याचा वापर व्हायला पाहिजेत आपल्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यामुळे कदाचित या एकूणच क्रिकेटच्या माध्यमातून 23 संघ एकत्र येत आहेत या गोष्टींची देवाणघेवाण म्हणजे विचारांची देवाणघेवाण आणि एकूणच
आपल्या ओळखीचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, या गोष्टीसाठी ते व्हायला पाहिजे. विकास ऑलराईट आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे दीपक, ज्याने मागच्या सामन्यात काय बॅटिंग केली होती तो दीपक आता गोलंदाजी मार्कवर. चांगलं कॉन्टेस्ट असेल दीपक वर्सेस मोहन गरत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू हात भर वळतोय. लेट सी द अंपायर डिसिजन. व्हाईटचा इशारा आहे. अवांतर धाव 19 धावा. मोहन गरत कदाचित 2 ते 3 मोठे फटके आणि ज्या पद्धतीने हवा आहे मोहन गरत यांना कदाचित आपली हवा निर्माण करायला लागेल. लेट सी ती कोळशीची हवा कशी असेल. कुंचपुरे खेळाडू आहेत आणि टेक्निकली साऊंड आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम. यावेळा चेंडू खाली राहिलाय. मोहन गरत यांची हाईट आणि एकूणच चेंडूची हाईट याच्यामध्ये मोठा फरक होता. बॅट वरून जाते चेंडू खाली राहिलाय. तिथे यशरक्षक देखील अतिशय चांगली कामगिरी करतायत. सातत्याने आपलं शरीर ते झोकून देत आहेत. रवी ठाकूर चांगली कामगिरी. पिंकरपाडा संघ निश्चितच ही मॅच सोडणार नाहीये कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये आपली चांगली कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. व्हॉट अ बॉलिंग बाय दीपक. ही इज द रिअल मॅच विनर. काय म्हणशील भारत? नक्कीच नक्कीच संकेत. आणि मी म्हटलं की ज्या वेळेपासून हा खेळाडू पेनकरपडा टीमला सापडला आहे त्यावेळेपासूनच मात्र पेनकरपडा टीममध्ये एक वेगळी ऊर्जा आली आहे. आणि मागचा मॅच तू पाहिला असेल कशा प्रकारे तो मॅच विन केला दीपकनं. तो टर्नराऊंड होता अफलातून रित्या. 23 धावांची गरज. 6 चेंडू आणि षटकार चौकार षटकार अफलातून कामगिरी. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह करण्यापासून पर्याय नव्हता. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. 2 धावा कम्प्लीट होतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. इथे मोहन गरत सुद्धा विकासला देखील चांगली साथ देत आहेत. धावा येणं गरजेचं आहे कारण ही धावसंख्या आता जर भिजली तर 22 दिसते. 3 गडी बाद झालेत. मात्र मोमेंटम पहिल्या षटकामध्ये होतं पेनकरपाडा टीमकडे. दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा ते मोमेंटम शिफ्ट झालं आपण बघतोय ते म्हणजे कोळशेत संघाच्या माध्यमातून. मात्र आता 3 षटकात पुन्हा एकदा ते मोमेंटम आपल्याकडे वळवताना दीपक. वॉट अ बॉल. मात्र हा अपरकट झालाय. चेंडू हवेत आहे मात्र कदाचित इथे सुरक्षित क्षेत्ररक्षण करावं लागेल. 1 बाउन्स वर आडवेपर्यंत 2 धावा सहज. चांगली किपिंग तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 24. नो डाऊट फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पेनकरपाडा. कारण पेनकरपाडा संघ बघितला तर चेकनाक्याच्या बाजूला आहे आणि तिकडे फिनिक्स पक्षी असतात. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. काय टर्न केलाय. व्हॉट अ बॉलिंग. आणि जवळजवळ परफ्यूम डिलिव्हरी होती. बरोबर नाक्याच्या बाजूने गेलंय. हा मागे चेंडू काय लपवतो आता कळलंय. आणि हा रिप्ले बघा. अफलातून होता टप्पा. बरोबर मिडल अँड ऑफला आणि तिथून चेंडू अगदी डोक्यावर जात होता. आणि कदाचित विकासने एक गोष्ट चांगली केलं की त्याचा हेड बाजूला घेतलं. मगाशीच लागलाय आता परत कुठे. शॉटऑफलाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा आत येणारा चेंडू. इथे पंचांना थोडासा धोका होता मात्र डीप स्क्वेअर लेगला. व्हॉट अ थ्रो. व्हॉट अ थ्रो. काय अफलातून थ्रो दिलाय अमित मार्फत. सुपर्ब. काय पेनकरपाडा टीमनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय बघा. या षटकात जर बघितलं तर धावा आलेत फक्त आणि फक्त 7. अफलातून बॉलिंग. वेल बोल दीपक. पुन्हा एकदा कम बॅक. त्यामुळे ही मॅच आपण बघतोय भरपूर अप्स अँड डाऊन्स ही दिसते भारत. काय म्हणशील? नक्कीच संकेत. मात्र आता हे येणारे 6 चेंडू हे खूप महत्वाचे आहेत खास करून कोलशेट टीमसाठी देखील आणि पेनकरपाडा टीमसाठी देखील. कोलशेट संघ हा विचार करेल की येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 अधिक धावा 10 नक्कीच अधिक धावा यायला हव्यात. मात्र पेनकरपाडा संघ हा विचार करेल इथे आत्तापर्यंत आम्ही ज्या धावसंख्येपर्यंत थांबवलेला आहे 3 षटकांमध्ये म्हणजे 25 आकड्यापर्यंत आम्ही कोलशेट टीमला थांबवलेलं. इथून आमच्याकडून देखील काहीच चूक होता कामा नाही आहे. आमच्याकडून देखील एक कमीत कमी धावेचं षटक हाताळलं गेलं तर नक्कीच आम्ही या मॅचवर पकड निर्माण करू शकतोय. अशा प्रकारे नक्कीच पेनकरपाडा टीमचा देखील प्लॅन असेल. मात्र काय घडेल शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडू नंतर मात्र नक्कीच ते टार्गेट समोर येईल. किती धावा केव्हाही भारत. 25 धावा. 3 गडी बाद. 3 षटक संपले आहेत. शेवटचा षटक. गोलंदाजी मार्कवर येतोय विशाल.
छोट्या चणीचा हा गोलंदाज राइट आर्म राउंड द विकेट पुढे आलेत. व्हॉट अ शॉट. आतापर्यंतचा या मालिकेतील समोर आलेला हा कडक फटका षटकार. क्या बाद है, या सामन्यात काहीतरी गडबड आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पेंडकर पडा, दुसऱ्या ओव्हर मध्ये कोलशेत, तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा पेंडकर. विकास मात्र इंजरी नंतर आता व्यवस्थित खेळ करतो. विकास मात्र इंजरी नंतर इथे लाईन चेक करावी लागेल. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. मागच्या दोन दिवसापासून सातत्याने उन्हात उभं राहून अंपायरिंग सुरू आहे अशोक राऊत यांची. अप्रतिम कामगिरी. अजूनही पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 33 झाले. इथून अजून 12 धावा जर आल्या तर या मॅचला वेगळी कलाटणी. डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. थोडस जास्त चेस आहे इथे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे गणेश यांचं. मात्र या दोन धावा 35 धावा पूर्ण झाल्यात. कोळशेत संघानं जी एक धावसंख्या पाहिजे होती भारत ती पूर्ण केली आहे. आता इथून पुढे नक्कीच ते ऍडव्हान्टेज मध्ये जाताना दिसतील. कारण पहिल्या षटकात ज्या पद्धतीने त्यांची स्थिती होती ती केविलवाणी होती आणि तिथून पुढे नक्कीच मोठा टर्नअराऊंड पाहायला मिळतोय. वेल प्लेड कोळशेत मास्टर्स. एवढा चांगला फटका आहे. गणेश पुढे आले आणि इथे खराब क्षेत्ररक्षण. आणि चेंडू जर बघितला तर सरळ समालोचन कक्षामध्ये. वन बाउन्स सीमरच्या पायर चौकार. थँक्यू अंपायर. प्लेड विकास आतापर्यंत चांगली कामगिरी. संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे आणि विकास वैयक्तिकरित्या 19 धावांवर जाऊन पोहोचला आहे. दुखापती नंतर हे जबरदस्त टर्नअराऊंड. नेक्स्ट बॉल. या वेळेला संधी होती, संधी होती. हा चेंडू मात्र आउटसाइड द लेग स्टंप आहे. वाईटचा इशारा. अजून एक धाव. संघाची धावसंख्या 42. नेक्स्ट बॉल. एवढा समोर खेळलेत गणेश आहेत. पुन्हा एकदा या पुन्हा एकदा चूक होते आणि चेंडू नाही, सीमारेषा बाहेर नाहीये. मात्र काही धावा इथे. तिसरी धाव अजून मिळेल. तीन धावा कंप्लीट. जिथे विकेट व्हायला पाहिजे होती तिथे तीन धावा आणि धावसंख्या आता 45 वर जाऊन पोहोचली आहे. कालाय तस्मे नम. मगाशी फिनिक्स पक्षी आपण पेंडकर पाडायला म्हणत होतो मात्र इथे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलाय. पाण्याची व्यवस्था करा प्लीज, पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये लगेच प्लीज. गेलेत थांबा जरा प्लीज. धन्यवाद गोडबंदर मास्टर्स. कारण ॲड्रेनलिनची भरपूर गरज होती आणि ते ॲड्रेनलिन आम्हाला मिळालंय. थँक्यू. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. मात्र ड्रिंक्स ब्रेक झालाय. 45 जावा झालेत. येणार का एक मोठा फटका मोहन गर्त यांच्या बॅट मधून. लेट्स सी विशाल वर्सेस मोहन.
ओ चेंडू स्विंग होतोय, मात्र इथून पुढे धावा येणार आहेत आणि हा महत्वपूर्ण चौकार, नशिबाचा चौकार आणि अवांतर धावा, लेग बायचा इशारा, चार धावा, धावसंख्या 49 आणि 50 धावांचं लक्ष चार षटकामध्ये। काय सामन्यानं कलाटणी, पहिल्या षटकात धावा होत्या फक्त आणि फक्त दोन, त्यानंतरच्या तीन षटकात धावा आले त्या म्हणजे 47। हे आहे क्रिकेट मित्रांनो, एन्जॉय करा, थोड्या नंतर पुन्हा एकदा जॉईन करतील भारत राऊत। थँक्यू। अमृत पवार सर या ठिकाणी आलेले आहेत, MBBS MD वसई विरार महानगरपालिका, आणि त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी घोडबंदर मास्टरच्या वतीनं केला जातोय। तर मी विनंती करतोय आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेजी मात्रे साहेब की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी डॉक्टर अमृत पवार सरांचा आपण शुभ सन्मान करावा। वसई विरार महानगरपालिकेचे MBBS MD आहेत आणि आज ते या ठिकाणी घोडबंदरच्या पॉडीप्लसच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मंडळाचे अध्यक्ष कमलेजी मात्रे साहेब, त्यानंतर मीरा मंदिर महानगरपालिकेचे विद्यमान सहआयुक्त प्रभाकर मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या तो शुभ सन्मान त्या ठिकाणी केला गेला। वेलकम डॉक्टर सर, आपलं हार्दिक स्वागत। त्यानंतर राहुल गुप्ता हे देखील या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, एक उत्तम डिझायनर आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान हा घोडबंदर मास्टरच्या वतीने केला जातोय। प्रभाकरजी मात्रे साहेब आणि अध्यक्ष कमलेजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते वेलकम राहुलजी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। पन्नास धावा करायचे आहेत, समोरचा संघ आहे पेनकर पाडा आणि मागची मॅच एव्हरी 600 रुपीज कोणाकडून, विपुलजी परमार, प्रत्येक षटकराला 500 रुपये विपुलजी परमार, म्हणजे बघा तुम्ही तुमचा संघ देखील विन करू शकता, त्यानंतर तुम्ही कॅश प्राईज देखील जिंकू शकता, त्या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि आपल्या संघाला देखील आपल्याला पुढे नेता येईल। विपुलजी परमार या ठिकाणी जॉईन झालेत आणि तिथून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राईज, चला काही करा नाही पंच चहा घेतात, मला वाटते पंचांना देखील रिलॅक्स व्हायचं आहे। ओके ओके थांबतो, आम्ही थांबतो। थँक्यू लिबॉन, अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहेत कमलेजी मात्रे साहेब। सर DY पाटील कसं काय, प्रयत्न सुरू आहेत अध्यक्षांच्या माध्यमातून, नक्की ती न्यूज येते की प्रयत्न सुरू आहे, DY पाटील आपण यावर्षी खेळू शकतोय, प्रयत्न तर भरपूर सुरू आहेत, नाहीतर मग पुढच्या वर्षी नक्कीच भगवंतदादा पाटीलनी खास करून तो अनाउन्समेंट केली होती RK त्या स्पर्धेमध्ये की पुढच्या वर्षी गोव्याला जायची तयारी ठेवा आणि सगळ्यांनी या, मात्र भगवंतदा DY पाटीलला खेळण्याची एक संधी आहे मिळायलावी। आणि संजीवजी नाईक साहेब म्हटलं, संजीवजी नाईक साहेबांनी म्हटलंय की या तुम्ही माझ्याकडे, आपण एकदा पुन्हा DY पाटील खेळूया, खरोखर जायला हवं।
प्रयत्न सुरू आहेत नक्कीच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे की यावर्षी नक्कीच जर काही घटना घडल्या तर आपण डीवाय पाटील 100% यावर्षी खेळणार आहोत, नाहीतर मग जानेवारी महिन्यात गोवा तर फिक्स आहे, तिकीट बुकिंग देखील करायला सुरुवात करा इतकंच म्हणत आहेत. तयारी ठेवा मैत्री ग्रुप, तुम्ही देखील तयारी ठेवा गडबंदर सोबत येण्यासाठी. चलो गोवा. थँक्यू डॉक्टर अमृत पवार साहेब, आपण इथे आलात. राहुल गुप्ता धन्यवाद, आपलं मनापासून आभार. आणि खरोखरच खूप कामाच्या व्यक्ती आहेत, लक्ष ठेवा डॉक्टरांविषयी. जर तुम्हाला त्या वसई परिसरामध्ये कधीही वैद्यकीय गरज लाभली तर खास करून डॉक्टर बालरोग तज्ज्ञ आहेत, या गोष्टीची कधीही तुम्हाला गरज भासली डॉक्टर म्हणतात तुम्ही कधीही माझ्यासोबत संवाद साधू शकता, मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल. चला 50 जावा, 50 करायचे आहेत. पेनकर पडा संघ समोर, कोलशेत वर्सेस पेनकर पडा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला मोहन एका साईडला पण पाहतोय पेनकर पडा. ही आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बाधूय. 4 ओव्हरची मॅच, पहिलं षटक पॉवर प्लेच आहे, लक्ष घ्या. पहिलं षटक पंचनगुडी निशाणा येतोय, पहिलं षटक पॉवर प्लेच आहे आणि घाई करा. स्वर्गीय राजेश घरत स्मृतिचषक आपण खेळत आहोत या ठिकाणी. 2 वर्ष सातत्यानं राजेशच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा गुडबंदर मास्टर्सच्या वतीनं खेळत आहोत आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला, डाऊन द ग्राउंड चेंडू चांगल्या प्रकारे खेळला जातोय. ऑन साईड डीप लॉंग ऑन रिझर्व चेंडूला फील्ड केलं गेलं, अकाउंट ओपन होतं, खातं खोललं गेलं, सुरुवात झाली अकाउंटची 1 या धावेनं. पेनकर पडा संघ म्हणजेच कधी कधी राखेतून जो बाहेर येतो ना तो पेनकर पडा, लक्षात ठेवा. बघून आता म्हटलं मग तो उल्लेख केला पेनकर पड्याचा, कारण हा संघ असा आहे की कुठल्याही क्षणी काहीही करू शकतो, लक्षात ठेवा. मॅजिकल टीम आहे पेनकर पडा म्हटलं तर, इथून मात्र तोच सावध पवित्रा कोलशेट टीम देखील घेईल आणि याची प्रचिती कोळशेट टीमला देखील आले बालकुमच्या मैदानावर. त्याच्यामुळे कोळशेत संघ देखील आज प्रयत्न करेल की 50 धावा जरी असल्या तरी मात्र इतकंही पेनकर पडा संघाला लेझी समजता कामा नाही आहे. सेमीफायनलमध्ये बालकुम संघ ऑलरेडी पोहोचलाय, इथून मात्र बालकुमच्या सोबत कोण जाणार. यामुळे सॉफ्टवेअरनं फक्त डिफेन्स करायचं होतं मनोजला. खऱ्या अर्थानं मनोज पाटलांचा जो नॅचरल खेळ आहे, ज्या खेळीसाठी मनोजची ओळख आहे पेनकर पडा या टीममध्ये, तो नॅचरल खेळ कुठेतरी मनोजनं यावेळेस तो विसरलाय. फक्त डिफेन्स करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. राजन यानं मात्र राज केलं होतं, मला अजूनही आठवतंय काय ते षटक होतं राजनचं आणि काय त्या विकेट्स काढल्या होत्या या गोलंदाजानं. मोठा फटका खेळायचा होता, चांगला चेंडू पुन्हा एकदा राजनचा पाहायला मिळतोय. पहिला षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोहन मनोज त्यानंतर मगाशी आपण पाहिलं तर मला वाटतंय एकाला दुखापत झाली, अंकुशला दुखापत झाली आहे. त्यानंतर विशाल, त्यानंतर आपण पाहिलं तर दीपक, मात्र शशिकांत वर्तक सध्याच्या घडीला रिलॅक्स आहेत, आराम करत आहेत. चांगला फटके यावेळेस मिड विकेटच्या बाहेर चेंडूला फेकून दिला, मोहनच्या बॅटमधून येतोय हा षटकार. परमार साहेबांकडून 500 रुपये कॅश प्राइज, धावा पळकावर आलेले आहेत ते 8, लक्षात ठेवा.
लगेच कॅश प्राइज या ठिकाणी पोहोचलं गेलं आहे 500 रुपयाचं. थँक्यू परमार सर, धन्यवाद. ही मॅच बनणार लक्षात ठेवा. सदासाची देखील पेनकरपडा संघ हार पत्करणारा संघ नाही आहे, त्याच्यामुळे ही मॅच नक्कीच रंगतदार बनणार. आठ धावा फलकावर, पॉवर प्लेचे षटक, टार्गेट समोर आहे ते 50 धावांचं. यावेळेस चेंडू हवेत आहे, मात्र कुठलाही शतरक्षक त्या दिशेने नाहीये. चेंडू स्टॉप झाला, याला म्हणतात नशीब, कारण भरपूर रेंज कापावी लागली चेंडूला फील्ड करण्यासाठी. जवळपास मिड विकेट रिझन मधून शतरक्षक व्हायडीसच्या लॉंग ऑन पर्यंत आला होता, मात्र जो चेंडू लँड झाला तिथे कदाचित थोडीशी मऊ जागा असेल, त्या कारणास्तव त्या ठिकाणी चेंडू तो स्टॉप झाला. त्याच ठिकाणी कदाचित ती माती असेल आणि त्या मातीत बरोबर तो चेंडू रोवला गेला असेल, याला म्हणतात नशिबाची साथ. 10 धावा फळकावर, 50 टार्गेट, 4 षटक समोर आहेत, 50 धावा करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ आपण विचार केला ना तर 12.50 12.5 रिक्वायर्ड रन रेट समोर आहे. आणि सध्याच्या घडीला मनीष मी तर म्हणेल व्यवस्थित सुरू आहे खेळ, इतकाही वाईट नाहीये पेनकरपडा टीमचा. इथे इथे मात्र हा चेंडू मिस होतोय. व्हाईट बोर्ड अंपायर सिग्नल, यास बाईचा इशारा पंचांचा येतोय. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी सिंगल काढला गेला, 11 धावा फळकावर येत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिले षटक पूर्ण. सुरुवात दणक्यात झाली पेनकपडा टीमची, 50 धावेचा पाठला करताना बिनबाद 11. विपुल प्रेम आणि विपुल त्याच्याकडून 1000 आणि एक प्रदीप पेडवेकर कडून 200 रुपये. प्रदीप पेडवेकर 200 रुपये ओके ना. हे राहुल भरपूर कॅश प्राइज आहे पेनकरपडा टीम साठी, भरपूर कॅश प्राइज आहे. मात्र माझं लक्ष जगदीशगर साहेबांकडे आहे, त्यांचं एटीएम का बंद आहे. एका साईडून जर विचार केला आपण तर भरपूर पारदर्शक पेनकरपडा टीमवर लावले जात आहेत. प्रियांक परमार आणि विपुल परमार यांच्याकडून प्रत्येक षटकार 1000 रुपये आणि प्रदीप पेडवेकर यांच्याकडून प्रत्येक षटकार 200 रुपये, म्हणजे प्रत्येक षटकार 1200 रुपये. एक षटकार मारा 1200 रुपये कमवा. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू अभे शतरक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करतोय. चांगला एफर्ट, चांगला एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं, चांगला एफर्ट लावलं गेलं त्या ठिकाणी. नक्कीच काही धावा थांबवल्या त्या ठिकाणी, धावा झालेल्या त्या 13. सिग्नेचर ग्रुप कडून देखील पारदर्शक आला आहे. जर पेनकरपडा संघ जिंकला तर सिग्नेचर ग्रुप कडून 5000 रुपये दिले जातील पेनकरपडा टीमला. चांगला चेंडू आहे, मेघनाथ या ठिकाणी नक्कीच वापसी करतोय. पेनकरपड्यावर भरपूर पारदर्शक आहेत. जगदीश गरज साहेब तुमच्याकडून काही जगदीश गरज साहेब म्हणतात पहिला आमच्या टीमची कामगिरी बघतोय, त्यानंतर आम्ही आमच्या टीमवर बोली लावतोय. बॅटची एज चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केले एसटीच्या मागे. अविनाश मला वाटतं त्या ठिकाणी अविनाश शेलके, चांगलं शतरक्षण अविनाश कडून. धावा झाल्या त्या 14, नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या 11 आणि त्यानंतर मात्र मेघनाथचाही षटक क्रमांक 2 षटक. म्हणजे आपण ज्याप्रमाणे ज्यावेळेस पेनकरपडा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत होता ना मनीष, आणि कोलशेत संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता, खास करून संकेत पाटील समालोचक होते, त्यावेळेस हेच सुरू होतं, कधी एक तेरी तो कधी मेरी, म्हणजे कधी ओव्हरमध्ये कमी धावा तर कधी ओव्हरमध्ये जास्ती धावा. आणि तेच या ठिकाणी देखील तसंच समीकरण आपण पाहतोय. किल्ले गुडबंदर काय बात आहे बघा, नक्कीच ते क्षणचित्र नक्की टिपण्याचा प्रयत्न केलेला आमचा टीसीबी, मात्र हे षटक जरा होऊ द्या त्या दिशेने आपण वळूया. भरपूर प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा किल्ले गुडबंदर वरून.
वाघबिळ आहे म्हणते, वाघबिळचे वाघ आहेत त्या ठिकाणी किल्ल्यावरती. यस यस, किल्ल्यावर वाघ आलेत इतकंच म्हणू शकतो. इथेच आवाज गेला माझा तिकडे. हात येत आहेत, हात वर करतायत. किल्ल्यावर वाघबिळचे वाघ आहेत. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू या ठिकाणी. धावसंख्या 15. पारितोषिक आहेत प्रियांक परमार, विपुल परमार. 1000 रुपये प्रत्येक षटकार. त्यानंतर सिग्नेचर ग्रुप 5000 रुपये विन झाला. पेनकर पडतर आणि प्रदीप पेडवेकर 200 रुपये. ऑफसाईड ला कट केला गेला चेंडूला. डीप मध्ये प्रोटेक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव, दुसऱ्याचा कॉल नाही. या सुखरूप पोचतोय पंच म्हणतायत. एंड ऑफ द एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू, माफ करा, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 16 धावा, चांगली वापसी. खरोखरच मेघनाचं मी कौतुक करेल. नक्कीच एक चांगली वापसी करतोय या गोलंदाज. 50 धावेचं टार्गेट समोर आहे आणि इथून प्रत्येक षटकामध्ये धावा करायच्या 12.50. आणि सध्याच्या घडीला मेघनाथनं जे षटक हाताळलं ते क्लास. मात्र इथून जो रिक्वायर्ड रनरेट आहे मनीष, तो रिक्वायर्ड रनरेट इथून कवरअप करू शकतोय जर या चेंडूवर एखादा मोठा फटका, एखादा मोठा फटका या चेंडूवर जो रिक्वायर्ड रनरेट आहे तो रिक्वायर्ड रनरेट मेंटेन ठेवू शकतोय पेनकर पडा टीम. प्रयत्न तर होता. आता मी स्टाइन स्टोक आहे, चेंडू अवैध, सेफली लँड होईल. 2 धावा तर या ठिकाणी पूर्ण होत आहेत आरामात. तिसऱ्याचा कॉल देतोय. डेंजर झोन मध्ये मोहन, मात्र फक्त 2 धावा. शेवटच्या चेंडूवर येत आहे त्या ठिकाणी 2 धावा. धावसंख्या झाली आहे ती 18. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही आपण विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 32. म्हणजे मागच्या मॅच मध्ये मला वाटते MB मागच्या मॅच मध्ये पेनकर पडा टीमनं जे केलं होतं ते या मॅच मध्ये करायचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील मला वाटतं 12 चेंडू आणि 32 धावा हे लक्ष. इथे नक्कीच वाघबिळचे वाघ पाहू शकतो आपण. सगळे वाघबिळचे वाघ मेघनाथ गोंधळे आहेत. क्या बात आहे, त्या ठिकाणी सगळे वाघबिळचे वाघ पाहायला मिळतात. बघा काय क्लिअरिटी आहे DCB ला येईल. सगळे शेणे गण्या फोन ठेव, गण्या फोन ठेव. तो आनंद सदाकर ज्ञान आहे, ज्ञान सावकाश. खाली पण बघ, नुसता हात करू नकोस नाहीतर खाली पडशील. लांबून जरा लांबून रे, कारण पुढची मॅच खेळायची आहे. गण्या इतका इम्पॉर्टंट मेसेज आहे का रे, फोन सोडत नाहीस, दिसतोयस तू कॅमेऱ्यावर. मेघनाथ गोंधळे शांत आहेत. फक्त तिथून उडी मारू नका, बस इतकंच म्हणतोय. DCB ला काय कॅमेऱ्यावर काय वर तुम्हाला पाहायला मिळते. खरोखर सगळी क्षणचित्र आहे. किल्ले गुडबंदर आपण त्या ठिकाणी पाहतोय. थँक्यू DCB. यस मैत्री ड्रिंक ट्रॉली त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय. 12 चेंडू 32 धावा आणि मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 32 धावा पेनकर पडा टीमनं केल्या होत्या. मात्र यस, मात्र त्यावेळेस संघ वेगळा होता, लक्षात ठेवा. पेनकर पडा समोर त्यावेळेस ओवळा संघ होता, यावेळेस मात्र त्या ठिकाणी आहे कोलशेत संघ. डवलाडी फडकतोय. खरोखरच भगवा ध्वज प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी. खास करून याच ध्वजाची भरपूर माहिती दिलेली आहे, लक्षात ठेवा. कारण आपण नेहमी म्हणतोय इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि खास करून विश्वासाच्या प्रमाणावर राज्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि तोच नक्कीच अभिमानानं ध्वज त्या ठिकाणी किल्ले घोडबंदरवर फडकताना. हे सगळी क्षणचित्र पहा. DCB च्या माध्यमातून कवरअप केली जात आहेत. मॅचच्या दिशेने वळूया. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रशांत वर्तक, षटकार प्रियांक परमार, विपुल परमार. 1000 चांगला फटका आहे. वाडीश लॉन्ग ऑन रिझम चेंडूला फील्ड केलं गेलं, फक्त सिंगल. डबलचा कॉल नाही. एक स्ट्रॅटर्जी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला मास्टर्स क्रिकेटची गणितं माहिती आहेत. असं नाही आहे की काही टीमनं ते नियमावली वाचले आहेत, काही टीमनं वाचले नाहीत. तर जे काही पोडीप्लचे नियम आहेत ते काहींनी बरोबर वाचले आहेत. हा मोठा फटका आहे, मात्र फटका फसतोय. एलिमिनेशन त्या ठिकाणी कमी पडलं गेलं. 2 धावा. एका वेगळ्या स्ट्रॅटर्जीने पेनकर पडा संघ खेळतोय. धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एकवीस धावा. या ओव्हर मध्ये नक्कीच थोडस स्ट्रगल करावं लागेल. 50
धावांचं लक्ष समोर आहे. फुल टॉस स्वीप करायचा होता सर्वात मोठी चुकी, यावेळी चेंडू अडवणं गरजेचं होतं. इथे काय या दोन धावा पूर्ण करून दिल्या जातील का, काय प्लॅनिंग आहे? नाहीये, हेच प्लॅनिंग मगासपासून पेनकर पडा टीमचं होतं. एखादी विकेट सॅक्रिफाईस पेनकर पडा टीमला करायची होती, कारण सध्याच्या घडीला पेनकर पडा संघ अडचणीमध्ये आहे आणि या टीमला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम एक खेळाडू करू शकतोय, दीपक. आणि या खेळाडूला पुढे आणण्यासाठी त्या कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न हा खेळपट्टीवर सुरू होता पेनकर पडा टीमचा. 22 धावा. तर रणजितदादा किणी यांना विनंती करतोय, ग्रामस्थ उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांच्या वाणीतून आपण हे गीत वारंवार ऐकत आहोत आपल्या आगरीकोळी समाजाचं, तर प्लीज रणजितदादांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्ही आय पी डायसोर येऊन आसनस्थ व्हा. धावा झाल्या आहेत त्या 22 धावा करायचे आहेत, येणारे चेंडू 9 आहेत मला वाटते आणि 9 चेंडू मध्ये धावा या करायचे आहेत त्या 28. म्हणजे हे 3 चेंडू खूप महत्वाचे, इतके महत्वाचे आहेत ना की मी तर म्हणेल ज्या वेळेस कोविड सुरू होता ना त्यावेळेस कोविड मध्ये किती वॅक्सिन महत्वाचं होतं. पहिल्या वॅक्सिन घेण्यासाठी भरपूर रांगा लागल्या होत्या, त्याच तसंच ह्या 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. दीपक येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू फोर्स करायचा होता यावेळेस पहिल्या चेंडूवर, मात्र चांगला चेंडू विकास कडून चांगला चेंडू. 8-28 चा मॅच यावेळेस. इन साइड आउटचा फटका, शत्ररक्षक तर त्या ठिकाणी नाहीये, सेफली लँड होईल चेंडू. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू निघून जातोय, 2 धावा येतील. 7-26 7 चेंडू 26 धावा, मगाशी 6-23 केल्या होत्या दीपकनं, आता 7-26 करायचे आहेत. यावेळेस मोठा फटका आहे, मात्र फटका बसतोय चेंडू हवेत. हा कॅच खूप महत्वाचा असेल, हा कॅच घ्यायला होता दीपकचा कॅच होता. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट होत आहेत, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी स्ट्राईक देखील त्या ठिकाणी रोटेट होत आहे. त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 6-24 समीकरण समोर आहे, मात्र नॉन स्ट्राईक एंडला दीपक. 6-24 म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं गेलं ना तर या 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचे आहेत. पारितोषिका भरपूर आहेत, प्रियांक परमार आणि विपुल परमार यांच्याकडून 1000 रुपये, प्रदीप पेडवेकर यांच्याकडून 200 रुपये षटकारासाठी, आणि मॅच जिंकला पेनकर पडा तर सिग्नेचर ग्रुपकडून 5000 रुपये बक्षिसं भरपूर लावली गेलेली आहेत पेनकर पडा टीमवर, मात्र हे टीम वर्क करून दाखवावं लागेल. चला प्लीज घाई करा कुलशेद, अजूनही 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. 6-24 रणजित दादांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. नरेंद्रजी राणे यांना देखील विनंती करतोय की आपण येऊन आमच्या व्यासपीठावर आसनस्थ व्हा. नरेंद्रजी राणे साहेब विनंती करतोय. सिंगल 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 आणि ते सिंगल पूर्ण. पुन्हा एकदा दीपकच्या दिशेने स्ट्राईक, 5 चेंडू समोर आहे दीपकच्या. धावा करायचे आहेत 23 कैलास किणीकडून. आता जो कोणी षटकार मारेल त्याला 500 रुपये. ओके, पैशांचा पाऊस पडतोय पेनकर पडा टीमवर. कैलास किणीने देखील 500 रुपयाची नोट काढली आहे. षटकार मारा, माझ्याकडचे देखील मला 500 रुपये संपवायचे आहेत आणि ते मी षटकारासाठी संपवेल, कैलास किणी म्हणतायत. थँक्यू दादा. पाच 23
मग हे 7-23 चं गणित सोडवलं होतं याच दीपकनं, आता 5-23 सिन्सेड आऊटचा फटका शतरक्षक आहे, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, 2 धावा 21 धावा 4 21 चार चेंडू आणि 21 धावा. चला लवकर घाई करा प्लीज. 4-21 4-21 4-21 घाई करा प्लीज. या वेळेस हा चेंडू सीमर शबार, पहिला षटकार, पहिला षटकार या ठिकाणी येतोय. पारितोषिक तर लागली गेलेली आहेत त्या ठिकाणी. कैलास किनी कडून देखील 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास यस प्रियांक परमार आणि विपुल परमार यांच्याकडून देखील 1000 रुपये आणि प्रदीप पेडवेकर 200 रुपये. चला लवकर पाठवून द्या कमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला षटकार येतोय, 3 चेंडू 15 धावा. पहिला षटकार आलाय, 3-15 मॅच, गरमागरम मॅच, पेनकर पडा वर्सेस कोलशेद. ओ इथे 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 मात्र नशिबाची साथ 22-22 मात्र 4 येत आहेत. क्या बात आहे बघा, याला म्हणतात नशीब. चेंडू मीच झाला होता, खोलवाटा चेंडू आता होता, मात्र बॅटर देखील बीट झाला, यष्टीरक्षक देखील बीट झाला. चेंडू लेग स्टॉप रिझर्व मधून 4 धावांसाठी 2-11 2-11 ची मॅच, 2-11. दोन चेंडू 11 धावा, विकेट चेक करूया आपण. पेनकर पड्याच्या 2 आहेत आणि कोळशेच्या 3 आहेत, कोळशेच्या 3 आहेत, पेनकर पड्याच्या 2 विकेट आहेत. 2-11 2 चेंडू 11 धावा. इनसाइड आउटचा फटका, दीपला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. जबरदस्त फटका खेळला होता त्या ठिकाणी, विकास नावाचा शतरक्षक तैनात होता. महत्वपूर्ण विकेट दीपक या ठिकाणी बाजवतोय, अन्यथा तिथे जर फिल्डर नसता तर चेंडू मात्र नक्कीच 6 धावांसाठी निघून गेला असता. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग दीपक कडून, खतरनाक खेळी आपण पाहिले दीपक यांच्याकडून. क्लास 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 आणि क्लास, 7 चेंडू आणि 12 धावा दीपकनं आपल्या टीम साठी बनवल्या, मात्र संघ थोडासा बॅकफुटला गेला. 1-11 प्रदीपजी पेडवेकर साहेब ज्यांच्या कडून पारितोषिक लागलं गेलं होतं ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. 1-11 षटकाराला तर 500 रुपये मिळतील, मात्र नाहीये या चेंडूवर षटकार येत नाहीये. अशा रीतीनं पेनकर पडा संघ या ठिकाणी पराभूत होतोय, मात्र कोई गम नाहीये. चांगला खरोखरच प्रयत्न केला पेनकर पडा टीमनं, मात्र दीपकचा तो कॅच, विकासनं जो कॅच पकडला तिथून मात्र मॅच टर्न झाली आणि त्या खरोखरच ती मॅच आपल्या बाजूनं खेचून आणली होती पुन्हा एकदा पेनकर पडा टीमनं. मात्र दीपकच्या आफलातून बॅटिंग, चला दीपकने यायचंय
जे कॅश प्राइज आहे मोहन आणि दीपक।